कामठी येथील ग्रामीण भागात शाळा पूर्व मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, तर या मेळाव्यात शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांची प्रभात फेरी देखील काढण्यात आली. कामठी येथील ग्रामीण भागात जिल्हा परिषद मार्फत चालविण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण योजना अंतर्गत शाळा पूर्व मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. नागपूर जिल्ह्यातील कामठी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सेलू जिल्हा परिषद शाळेच्या वतीने आज गावात शालेय विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढत गावातील घरोघरी विद्यार्थ्यांची व पालकांची शाळाबद्दल गोडी निर्माण व्हावी याकरिता गावात ही प्रभात फेरी काढण्यात आली. ही मोहीम संपूर्ण राज्यात चालविण्यात येत असून मागील 2 वर्षात कोरोना काळात शाळा बंद असताना ग्रामीण भागात शिक्षणाविषयी जनजागृती करून विद्यार्थी व पालकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. तर शिक्षणापासून एकही विद्यार्थी वंचित राहू नये याकरिता ही मोहीम ग्रामीण भागात राबविण्यात येत असल्याचे परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी सांगितले. तर यावेळी मोफत पुस्तकांचे विद्यार्थ्यांना वाटप देखील करण्यात आले. हे आता म्हणजे 2 वर्षापासून शाळा कोरोनामुळे शाळा बंद होत्या आणि मुलांना शिक्षणाची गोडी लागावी, मुलांना शाळेत येण्याचा आनंद व्हावा आणि म्हणून हे शाळापूर्व तयारी मुलांना एक प्रकारे अनपेक्षितपणे खेळाच्या माध्यमातून मुलांना शाळेची गोडी लागावी म्हणून हा शाळापूर्व तयारी मेळावा. अंगणवाडीचे जे दाखलपात्र मुलं असतात, बाहेरून येणारे कॉन्व्हेंटमधले जे पहिलीतली मुलं असतात, तर पहिलीतल्या मुलांसाठी म्हणून हा शाळापूर्व तयारी मेळावा घ्यायचा आहे. काय करतात तुम्ही गावामध्ये गावात प्रभात फेरी केल्यानंतर ते शिक्षणाची वातावरण निर्मिती करायची आहे. शाळा सुरू झाली असं पालकांना सांगायचं आहे, जाणीवजागृती करायची आहे, शाळा सुरू झाल्याबद्दलची जाणीवजागृती आणि परत पालकांनी यात सहभागी व्हावं. VKB न्यूजसाठी कामठी येथून नितीन रावेकर यांची रिपोर्ट.